शिर्डीमध्ये विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. बाबांची 99वी पुण्यतिथी शिर्डीत साजरी केली जात आहे. दसऱ्याच्या दिवशी 1918 साली साईबाबांचे देहावसान झाले. तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीला साईबाबा संस्थानच्या वतीने 3 दिवसीय उत्सव साजरा केला जातो. शुक्रवारपासून पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली. उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्यानं पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर बाबांच्या फोटोची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी शिर्डी गावातून भिक्षा झोळीचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल शिर्डीत दिसून आली. आलेल्या भक्तांना आजच्या दिवशी बाबांचे दर्शन मिळावे यासाठी साई मंदिर देखील रात्रभर खुले राहणार आहे. उद्यापासून साई समाधी शताब्दी सोहळ्याची सुरुवात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होणार आहे. राष्ट्रपती शिर्डीत येणार असल्याने शिर्डीला आज पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. और आम्ही आपण बघू शकते मोठ्या पैमानावर सर्व तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही 4-5 ठिकाणी पार्किंगची वेगळी व्यवस्था केलेली आहे, जे सर्व साहेबांसाठी फ्री ऑफ कॉस्ट राहील. एक 500 मीटरचा रस्ता आपला नो व्हीकल झोन राहील, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. आम्ही डायव्हर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही 5-6 ठिकाणी तात्पुरता निवास शेड तयार केला आहे. आज आमच्या दिवसभर व रात्रभर मंदिर उघडा राहील. तर जास्तीत जास्त भाविकांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी येऊन दशऱ्याच्या दिवशी दर्शन करावे. आमच्या पूर्ण प्रशासन सज्ज आहे. इथे त्यांची भोजनची व्यवस्था आहे, फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था आहे. आमचे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे की इमर्जन्सी एक्झिट कंटिजन्सी प्लॅन ते सगळे कसं राहणार, और आमच्या बंदोबस्त आम्ही लावून पूर्ण नियोजित आहे.